काय आपण जाणू इच्छिता की फोटोला इफेक्ट कसा द्यायचा आणि त्याचा व्हिडिओ कसा बनवायचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, सृजनशील शिक्षक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। याच्यासाठी आपल्याला एक ॲप आहे ज्याचं नाव आहे क्विक। यासाठी आपल्याला प्लेस्टोअरवरती जावं लागेल। प्लेस्टोअरवरती गेल्यानंतर QUIK क्विक नावाचा ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे। मी ऑलरेडी हा ॲप इन्स्टॉल केलेला असल्यामुळं मी हा ॲप माझ्या मोबाईलमधून डायरेक्ट ओपन करतो आहे। इथं दिसतोय आपल्याला, या ॲपमध्ये आपल्याला काही फोटोज ॲड करायचे आहेत। मी माझे काही फोटोज इथे ॲड करतो आहे, हे फक्त नमुन्यासाठी आहेत। आपण आपल्या वेगवेगळ्या प्रोग्रामचे फोटो आपण एकत्र करून या व्हिडिओमध्ये टाकू शकता। हे मी काही फोटोज सिलेक्ट केलेले आहेत। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समजा याचं काही नाव द्यायचं असेल तर तुम्ही इथे देऊ शकता, नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता। हे पहा, आपण जे जे फोटो घेतले होते त्याला वेगळ्या इफेक्टमध्ये हे क्विक ॲप आपल्याला व्हिडिओ बनवून देईल। ॲक्शनमध्ये बॉक्सला क्विक ॲप आपल्याला सर्वोत्तम आहे असं मला वाटतं। समजा आपल्याला काही जुन्या पद्धतीनं व्हिडिओ बनवायचा असेल तर अशा पद्धतीनं तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये एक एक फोटो आपल्याला अशा पद्धतीनं पाठीमागून पुढे येत आहे। त्याचं पाठीमागचं जे गाणं आहे ते बदलू शकतो। अशा पद्धतीने याला मला रोटेट करायचं असेल तर मी रोटेट सुद्धा करू शकतो। अशा पद्धतीनं काही विशिष्ट याच्यावरती मला फोकस करायचं असेल तर मी फोकस म्हणून त्याला असंही करू शकतो। समजा मला याच भागावरती फोकस करायचा आहे तर मी फोकस केला तर तो भाग जास्त आपल्याला मोठ्या पद्धतीनं किंवा वेगळ्या पद्धतीनं दिसेल। यात काही टेक्स्ट टाकायचे असतील या संदर्भात, गुड मी टाकलं, ओके करा। म्हणजे ज्यावेळेस हा व्हिडिओ चालू होईल त्यावेळेस हे गुड हे अक्षर पाहायला मिळेल। बघा, इथे या बाजूला दिसते आपल्याला। याची डुप्लिकेट फाईल करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं। अशा पद्धतीने आपण यामध्ये फोटो टाकू शकता, या फोटोला इफेक्ट देऊ शकता। त्याचबरोबर समजा मला काही आणखी फोटो यामध्ये टाकायचे असतील तर मी इथं ॲडमध्ये क्लिक करेन आणि आणखी काही फोटो माझ्याकडे असतील तर मी ते टाकेन। समजा मला हा फोटो टाकायचा आहे, मी ओके करेन। हा नवीन फोटो याच्यामध्ये ॲड झालेला आपल्याला दिसेल। अशा पद्धतीने शाळेमधले वेगवेगळ्या उपक्रमाचे फोटो तुम्ही एकत्र केले तर एक शैक्षणिक व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला या ॲपचा एक चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो। आपला एकदाचा हा व्हिडिओ जर तयार झाला तर या ठिकाणी एक चिन्ह आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करून याला सेव्ह करू शकता। मी इथं सेव्ह करतो आहे। याला आपण शेअर पण करू शकता, फाईल सेंड पण करू शकता। मी सेव्ह करावा आणि कशा पद्धतीनं आपल्या फोटोंना एक वेगळ्या पद्धतीने इफेक्ट कसा द्यावा हा आपण या ॲपमधून शिकला आहात। या ठिकाणी 100% झालेला आहे। मी हा व्हिडिओ परत एकदा पाहू शकतो। बघा, इथे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझे या सृजनशील शिक्षक या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।